परदेश साहेब नमस्कार। नमस्कार। बाजार समितीचं इलेक्शन आहे, विरोधकांच्या सोबत तुम्ही आहात, पण आजपर्यंत काहीच बोलले नव्हते। बाबा परदेशी काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती, परंतु तुम्ही आता म्हटले की मी मौन हे सोडणार आहे आणि काहीतरी खळबळजनक बोलणार आहे, नक्की काय आहे तुमच्या मनामध्ये? या ठिकाणी 23 ते 28 ही पंचवार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागलेली आहे। ही निवडणूक होत असताना गेल्या 15 दिवस जुन्नर तालुक्यामध्ये अनेक पक्षांमध्ये खळबळी चाललेल्या होत्या। हे खळबळी होत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होईल अशा आशयावरती काही लोक होती, परंतु आघाडी होत असताना आघाडीच्या लोकांनी शिवसेनेच्या लोकांना बोलून, कार्यकर्त्यांना, प्रमुखांना बोलून एकत्रित बसण्याच्या 4 ते 5 मिटिंगा आमदार अतुल शेख बेंके यांच्या नेतृत्वाखाली झाल्या। परंतु त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आघाडीचा धर्म आघाडीचा धर्म हे बोलून आणि आमच्यासमोर मात्र वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम त्या प्रत्येक मिटिंगमध्ये होत होतं, आणि हे प्रत्येक मिटिंगमध्ये होत असताना आमच्या वतीनं आमच्या प्रमुखांनी, आमचे तालुका प्रमुख आदरणीय माऊली शेठ खंडागळे यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवलेला होता की आपण आघाडीचा धर्म पाळत असताना त्या ठिकाणी सन्मानजनक या ठिकाणी आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे। आणि मग सन्मानजनक याचा अर्थ काय? तर मग आघाडीच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही निम्म्या जागा द्या, 2.5 वर्ष सभापती पद द्या, चला त्याहीपेक्षा त्याच्यानंतर त्या विषयाला बाजूला ठेवून आम्हाला उपसभापती पद 5 वर्ष द्या, आणि आम्हाला सन्मानजनक तोडगा म्हणजे आम्हाला 7 जागा प्रत्येक गटाला 1 जागा आम्हाला नेतृत्वाला मिळावी अशा पद्धतीने प्रस्ताव मांडला गेला। या प्रस्तावावरती आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं का ठीक आहे, 2 दिवस आम्हाला विचार करू द्या, आम्ही विचार करून तुम्हाला सांगतो। नंतर परत 3 दिवसानंतर मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला काही तुटपुंज्या जागांचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला। मग तुटपुंज्या जागेंचा प्रस्ताव ठेवल्यानंतर एवढी मोठ्या शिवसेना संघटना जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना संघटनेचं मतदानाचं आम्ही बलाबल काढलं तर जवळपास 33-32% आमचं मतदान असं आमच्या पूर्ण सर्चिंगमध्ये आलं। आणि मग त्या बलाबलीच्या हिशोबाने जर आपल्याला जागा मिळाल्या तर आपण आघाडी धर्म पाळायचा, अन्यथा सहकार क्षेत्रामध्ये कुठलाही पक्षाचा विषय नसतो, मग आपण आपल्या आपल्या मार्गाने जाऊ। आणि त्या पद्धतीने आम्ही श्रेष्ठींशी चर्चा केली, आम्हाला श्रेष्ठींनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला योग्य वाटत असेल संघटनात्मक तो निर्णय तुम्ही घ्या आणि पुढं चाला, ह्याच्यामध्ये संघटनेचं हित जोपासलं जाईल। आणि मग संघटनेचं हित जोपासत जाताना असताना आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याची हित जपण्यासाठी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व लोकांनी एकत्र येऊन एक चांगल्या पद्धतीचं शेतकरी पॅनल द्यावं या पद्धतीने आमचा सगळ्यांचा विचार पुढं आला। आणि त्या विचारांनी त्या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाचे लोकांचे नेते मंडळींचे जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी आम्ही शेतकरी परिवर्तन विकास परिवर्तन पॅनल हा तयार केला, आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताच्या माध्यमातून हा पॅनल जुन्नर तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला सामोरं जाण्याचा निर्णय झाला। आता हे होत असताना शेतकऱ्याचं हित जोपासणं म्हणजे नेमकं काय, तर गेल्या 22 वर्षामध्ये आम्ही सातत्याने पाहिलं जे प्रस्थापित त्या ठिकाणी बसलेले आहेत त्या प्रस्थापितांनी शेतकऱ्यांचे हित जपत असताना मार्केट कमिटीच्या माध्यमातून काय सुखसुविधा दिली हो, कुठलीही सुखसुविधा विचार केला की एकाधिकारशाहीसारखं त्या ठिकाणी प्रस्थापित सभापती हे वागत असताना हे सगळ्यांना दिसलं नाही। आज शेतकऱ्याचा प्रत्येक उपबाजार 5 आहेत जुन्नर तालुक्यामध्ये, या उपबाजाराच्या आवारामध्ये शेतकऱ्याचे सुखसुविधा काय दिलेल्या आहेत, काय त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला समाधान मिळतं आहे? साधं शेतकरी कांदा घेऊन आला, बिचारा 4:00 इथं येतो, गाडी खाली करतो, मोंड्याची पिशवी टाकतो, निलाव 12:00-1:00 चालू होता तोपर्यंत तो त्या गोण्यांवरती झोपलेला असतो। अहो त्या शेतकऱ्याला किमान एक चांगलं 2 तास आराम करता येईल अशा पद्धतीने एखादं काही निवास तिथं चांगल्या पद्धतीने स्वच्छ असं निवास देण्याचं काम आजपर्यंत झालं का? तुम्ही 1500 कोटी 1200 कोटी 1000 कोटीचे टर्नओव्हरती आम्ही नेली संघटना नेली, नेलं बाजार नेलं, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्था नेली, या वल्गना करता
ह्या वल्गनेच्या माध्यमातून किती टर्नओव्हर झाला यापेक्षा त्या शेतकऱ्याला समाधानकारक आपण काय दिलं ह्याला जास्त महत्त्व देणं गरजेचं असताना सुद्धा यांनी फक्त स्वतः किती मोठा होऊ ह्या माध्यमातून ही बाजार समिती चाललेली सगळ्यांना दिसली. आणि म्हणून आम्ही विचार केला का आपण सर्वजण एकत्र येऊ आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लढा देऊ. आज आम्हाला समाधान वाटतंय की सर्व पक्षाचे लोक जोडे बाजूला ठेवून एकत्र आल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं पॅनल त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्या पॅनलचं नेतृत्व सर्व प्रमुख नेते मंडळी करतायत आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना एक चांगलं हिताचं काम भविष्यामध्ये होईल ह्या पॅनलकडनं ह्या लोकांकडनं असा एक विश्वास आता निर्माण व्हायला लागला. परदेश साहेब, तुम्ही आता एवढं सांगितलं का शेतकऱ्यासाठी काय केलं, शेतकरी त्या गोणींवर झोपलेले असतात, तुम्ही जर आता तुम्हाला जर ती जेवढी पाहिजे होती सीटं ती दिली असती तर तुम्ही मग संजय गांधींना पाठिंबा दिला असता ना? नाही, आता पाठिंबा देण्याचा भाग तो वेगळा आहे. बघा, राजकारण जर आणि तरवर्ती साहेब चालत नाही, उद्याला आम्हाला सीटं दिली असती आम्हाला लागेल तेवढी, तर त्या ठिकाणी जर उद्याला जर कारभार जर चांगला चालला नसता आणि आम्ही त्याच्यामध्ये सत्तेमध्ये असतो तर निश्चितपणे आमची एवढी ताकद तरी संख्येने असती का त्या ठिकाणी आम्ही विरोध निर्माण करून त्या गोष्टी करायला भाग पाडलं गेलं असतं. तसं एकदा झालं होतं मग. झालं ना, झालं, ते करण्याचा प्रयत्न बी आम्ही केला, परंतु त्याच्यामध्ये जागजागी कुरगुडीचं राजकारण पुढं आलं, आर्थिकचं राजकारण पुढं आलं आणि आर्थिकच्या राजकारणाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी दाबण्याचा प्रयत्न झाला. ही चूक पण आहे शेतकऱ्यांची का? अजिबात नाही, तिथं बसलेल्या राजकर्त्यांचीच, परंतु ती चूक भविष्यामध्ये करू नये यासाठी आपल्याकडं त्या ठिकाणी काहीतरी आपली मेजॉरिटी चांगली पाहिजे आणि म्हणून आमचा हट्ट होता का आम्हाला जास्तीत जास्त संख्येने सीट मिळावी. परदेश साहेब, तुम्ही आता म्हणले की आर्थिक कुरकुडी घडतात वगैरे वगैरे, तर आता आजच शरददादांनी त्यांच्यावर असा आरोप घेतला की 25 लाख रुपये घेतले, जे काही भिकार वळण लावले, मग त्याला उत्तर देताना संजय काळे म्हणले कोणी 25 लाख गेले त्यांनी सांगावं. नाही, आता बघा, शरददादांनी प्रश्न विचारला आणि संजय काळेंनी त्याला उत्तर दिलं, त्यांच्यावरती टीका करणं इतपत मी मोठा नाही आहे. मी एक सर्वसामान्य छोटा कार्यकर्ता. टीका करू नका, नक्की वस्तुस्थिती काय, त्याचा विषय काय? बघा, मी मागच्या पंचवार्षिकचा पॅनल प्रमुख होतो. मी माझ्या पद्धतीने पॅनल प्रमुख असताना मी माझी कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पॅनल आमचं मेजॉरिटीमध्ये आलं, तिथं सभापती म्हणून रघुनाथजी लेंडे बसले, त्याच्यानंतर तो कारभार चालू झाला. कारभार होत असताना त्या ठिकाणी मी नंतरच्या ज्या काही उलट्यापालट्या घडामोडी घडल्या, तुम्हाला जे बोलायचं आहे ते, त्या घडामोडीमध्ये मी कुठेही नव्हतो. तुम्ही पॅनल प्रमुख होता, 100% होतो, बरोबर, तुमच्याच माणसांनी ते पैसे घेतले, ठीक आहे ना, असा आरोप झाला. आम्ही म्हणत नाही आरोप झाला असं, तुम्ही काय केलं तुमच्या माणसांको? ऐका ना, मी त्या घडामोडीमध्ये जर कुठं नव्हतो तर मी त्याच्यावरती भाष्य कसा करू शकतो? हवेमध्ये मी गोळ्या कसा मारणार? जे खरं आहे ते माझ्या डोळ्यासमोर जर आलेलं नाही तर यांनी त्यांनी आरोप केला, त्या आरोपाचा बेस धरून मी त्याच्यावरती कसा काय बोलू शकतो? आता पण तुम्ही पॅनल प्रमुखच आहेत ना? आज मी पॅनल प्रमुख, आमचे 2-4 जे प्रमुख आहेत त्याच्यामध्ये आहे ना. मग आता जर उद्या तेच झालं, सत्ता बदलली आणि संजय काळेंनी तथाकथित काहीतरी त्यांना दिलं ते गेल्यावर, मग तुम्ही असंच म्हणणार का मी त्यात नव्हतो? बघा, भविष्यामध्ये या गोष्टींची 100% काळजी घेतली जाईल हा विचार करून आता आम्ही परत याच्यामध्ये उतरले. परदेश साहेब, माझा प्रश्न सरळ आहे. दिलीप डुंबरे यांच्यावर 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप झाला, त्यांनी संजय काळेंच्या बाजूने मतदान केलं, तुम्ही त्यांनाच परत कसं काय घेता? नाही, आता एक एखादा अर्धा ह्या पॅनलमध्ये सर्व उमेदवार नवीन फ्रेश देत असताना एखाद दोन माणसं अनुभवी पाहिजे या माध्यमातून. एक दोन उमेदवार घेणारे अनुभवी असं तुमचं म्हणणं? नाही नाही नाही, तो विषयच नाही आहे, तो आरोप आहे. ह्या गोष्टीला कुठं बेस आहे का? तर साहेब, मला कुठेही तो बेस दिसला नाही. म्हणजे 25 लाख दिल्याचा बेस? नाही ना, तो बेस दिसला नाही, हा आरोप आहे. आम्ही शरददादांना का सांगत नाही? बरोबर ना, बरोबर ना. मला एक सांगायचं आहे, एवढ्यांना पैसे जर दिले, कोणी दिले ते? असं तर कोणी दिले? संजय काळे यांनी दिले. म्हणजे त्यांनी खिशातले दिले का? त्यांनी दरोडेच टाकलेले या शेतकऱ्यांवरती गेल्या 20-25 वर्षामध्ये. घामाचे पैसे दिले का? कामाचा पैसा कोणी आता देऊ शकत नाही. आणि मग ही दरोडेखोरी बंद व्हावी यासाठी या ठिकाणी आम्ही हा आमचा हट्टा असलेला. आता दिलीप डुबरेंना आता तुम्ही अनुभवी म्हणून घेतले, काय अनुभव त्यांना? गेल्या 10-15 वर्ष मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्यांनी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे, परंतु हे काम करत असताना त्या ठिकाणी ते अल्पमतात होते. ते एखाद दोन
सीट सेनेची असायची त्याच्यामधले होते, त्यामुळे त्यांना तिथं काही मांडण्याचा अधिकार नव्हता. म्हणले का तुमचं मताधिक्य होतं, रघुनाथलेंडी निवडून आली, सभापती झाली, आता मताधिक्य नव्हतं. यांनी काय केलं बुवा एवढ्या ते दोन तीन वर्ष यांना भेटली सत्ता गाजवायला, यांनी काय शेतकऱ्यांसाठी? बरोबर ना, हे अल्प मतामधले हे घटक होते तिथं, उमेदवार होते किंवा डायरेक्टर होते, त्यामुळं त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याची तिथं कधी संधी देण्यात आलेली नाही, त्यांच्या प्रश्नाला कधी विचारात घेतलं गेलं नाही. आणि म्हणून मी म्हटलो का मार्केट कमिटी एकाधिकारशाहीने चालत राहिली, परंतु आज आम्ही ही सगळी मोडीत काढण्यासाठी हे सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी पॅनल आपलं निवडून येईल या विश्वासाने आज आम्ही इथं उतरलो. बरोबर आहे. आता काय झालं आहे, महाविकास आघाडीच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केले, ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे तेवढ्या जागा मिळाल्या नाही. जागा मिळाल्या असत्या तर संजय काळे चांगला असंच झालं असतं, नसतं तर आता ते काय वाईट आहे, राजकारणाचा नियम आहे. परंतु मला सांगा का तुमची आता शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आहे, तुमच्यात एवढी ताकद नाही का स्वतःचं पॅनल लावा? आम्ही तर स्वतः एकाला एकले चलो म्हणून आम्ही पहिलेच नारा दिला होता, आणि आम्ही त्या पद्धतीने आमचे पॅनलचे सगळे उमेदवारही टाकले होते, आमचं पॅनलही तयार होत होतं. परंतु या ठिकाणी सहकारामध्ये पक्षाचा विषय नसल्यामुळे सर्वांनी जर एकत्र आले तर एक मोठी ताकद होईल, आणि मोठी ताकद झाल्यानंतर एका प्रस्थापिताच्या विरोधामध्ये चांगल्या पद्धतीने लढा देता येऊन त्या प्रस्थापितेला तिथं बदलण्याची संधी आम्हाला मिळेल या विचारानं आम्ही सगळे एकत्र. आपण मग तुम्ही महाविकास आघाडी करण्यासाठी काय एवढ्या 4-5 बैठक घेतल्या? आम्ही बैठका घेतल्या म्हणजे श्रेष्ठींचा आम्हाला आदेश होतो. श्रेष्ठी जे शिवसेनेचे आमचे वरचे श्रेष्ठी आहेत. कोण? जे भी श्रेष्ठी असतील ते. कोण पण? सचिन बाबा आयर असतील, आमचे तालुका संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे असतील, ह्या आमचे जिल्हा प्रमुख असतील, यांच्या माध्यमातून आम्हाला संदेश होता का या ठिकाणी तुम्ही बसा, आघाडीचा प्रस्ताव घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटलं तर आघाडी करा, अन्यथा तुम्ही तुमचा स्वतंत्र देण्याचा विचार करा, अशा पद्धतीने आम्हाला आदेश होते, त्या पद्धतीने आम्ही वागलो, म्हणून त्या मिटिंगाला आम्हाला जावं लागलं. उद्धव ठाकरेंच्या पार्टीमध्ये खंजीर घुसून हे 40 गद्दार निघून गेले असा तुम्ही आरोप करायचे, तुम्ही म्हणजे तुम्ही पण करत असाल की बाबा मुळे शिवसेनेचे इतर नेते पण. आता त्याच्यामध्ये शरददादावर पण गद्दारीचे आरोप झाले, आडरराव पाटलांवर पण झालेले आहेत, आता शेवटी तुम्हाला त्यांचीच गरज लागली. नाही, गरज लागली असा भाग नाही. राज्यातील राजकारण वेगळं, या ठिकाणी तालुक्यातलं सहकारातलं राजकारण वेगळं, सहकारामध्ये राजकारण बाजूला ठेवून जे जे योग्य लोक आहेत त्यांना त्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काहीतरी गोष्टी सहन केल्या पाहिजे, या गोष्टी सहन करून एक चांगल्या पद्धतीने पॅनल बनवून आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही दिवस सत्ता पण होती तुमच्याकडं, काय शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने व तुमच्या काही लोकांनी काही मांडली का योजना व काही असेल कामं ती प्रत्यक्षात आणली का? आता बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी मांडण्यात आल्या, परंतु 2-2.5 वर्षाचा काळ मिळाला रघुनाथ लेंडेला, त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कुरगुड्या करण्यामध्ये आणि केसेस करण्यामध्ये त्यांनी 1.5 वर्ष घालवलं, त्यामुळं सगळं अस्थिरता असल्यामुळं ज्या गोष्टी मनामध्ये होत्या त्या गोष्टी सर्व पूर्ण करणं शक्य झालं नाही. आणि म्हणून आम्ही तुम्हाला म्हटलो का येणाऱ्या काळामध्ये ह्या पॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे ज्या ज्या गोष्टी मनामध्ये होत्या त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही भविष्यात निश्चितपणे करू. आज या ठिकाणी मी आपल्याला हे विचारतो की आघाडी धर्म, आघाडी धर्म किंवा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्र येऊन हे जे प्रस्थापित सभापती आहे हे गेल्या 20 वर्ष तिथं बसलेले आहेत, आणि फक्त निवडणूक आली का त्यांना पक्ष दिसतो. 15 वर्ष मी तिथं शहराध्यक्ष होतो, त्या ठिकाणी मी काम करत असताना मी पाहिलेलं आहे प्रत्येक मार्केट कमिटीचे प्रत्येक निवडणुकीच्या वेळीस यांना फक्त पक्षाचा मेळावा, पक्षाची मीटिंग दिसते, आणि आता पक्षाचं आहे, पक्षाचं आहे, पक्षाचं आहे हे करतात. अहो, माझा त्यांना प्रश्न आहे, त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही माझा आव्हानात्मक प्रश्न आहे की माझ्या काळात 10-15 वर्षाच्या काळात मी तिथं पक्षामध्ये असताना वल्लभ शेठ बेंके यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत असताना 3 तालुका अध्यक्ष झाले. पहिले तालुका शरद आवदार लेंडे साहेब, दुसरे झाले बाजीराव शेठ ढोले साहेब, तिसरे झाले पांडुरंगजी पवार साहेब. पण या 3 तालुका अध्यक्षांना या मार्केट कमिटीच्या माध्यमातून एकदा सत्ता आली तिथं बसले तर मला वाटलं ना 5 वर्ष यांना कधी तिथं साधा एक सल्ला मार्गदर्शन घेण्यासाठी पक्षीय माध्यमातून बोलवलं गेलं असेल, किंवा राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी
संजय काळेंना माझा प्रश्न आहे का, तुम्ही राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी 20 वर्षात ज्या पक्षाच्या जोरावरती तिथं बसता त्या पक्षासाठी 20 वर्षात तुमचं योगदान काय? आता एवढे दिवस बहादर समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, अजून काय पाहिजे? हो, ती ताब्यात आहे, ती राष्ट्रवादीची आहे का एकट्या काळेंची आहे, हाही प्रश्न महत्वाचा ना साहेब? आणि मग जर राष्ट्रवादीचं तुम्ही म्हणता तर पक्षासाठी यांनी काय योगदान दिलं हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारावं. आणि फक्त काळे म्हणजे त्या बाजार समितीचे मालकच आहेत अशाच पद्धतीने गेल्या ते 22 वर्ष वागलेले मला दिसलो. अहो, यांनी वल्लभशेठ बँकेचा त्या ठिकाणी दर वेळेला निवडणूक लागल्यानंतर, विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर यांचं त्या निवडणुकीमध्ये काय योगदान आहे ना ती मला माहिती आहे. 2014 निवडणुकीमध्ये अतुल शेठ बँकेच्या वेळेस उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार पुढं आले, त्यावेळी ओतूरच्या सभेमध्ये काळे साहेबांचं भाषण किती मोठं झालं तुम्ही ऐकलं का? त्याच व्यासपीठावरती मी बसलेलो होतो. फक्त आले स्टेजवरती, माईकवरती बोलले शरद पवार जिंदाबाद आणि खाली बसले. याचा अर्थ काय हो? हा मी कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारतोय. आणि मग अशा व्यक्तीच्या मागं पक्षाने फक्त किती दिवस ताकद देत बसायची? पक्षाला योगदान काय? त्यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना ते पटतंय, 100% पटतंय, परंतु मी एक तिथला माजी अध्यक्ष आहे म्हणून मी कार्यकर्त्यांना विचारण्याचा मला अधिकार आहे, कारण माझ्या डोळ्यासमोर सगळं घडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे पक्षाने सुद्धा अशा एखाद्या स्वार्थी नेत्याबद्दल विचार केला पाहिजे का किती दिवस आपण या नेत्याला डोक्यावरती घेऊन नाचवायचं, हा माझा सवाल आहे कार्यकर्त्यांना. तुम्ही आता एवढं पोटतिडकीने सांगितलं, आता तुम्ही शिवसेनेचे, आता हो तुम्ही पूर्वश्रमीचे, राष्ट्रवादीचे, एवढं तुम्ही कळकळीचं सांगताय का त्या पक्षासाठी काय केलं? म्हणजे तुमचं वे अजून कुठेतरी राष्ट्रवादीचं प्रेम आता दिसतंय साहेब. प्रेम होतं आणि प्रेम होतं म्हणून मागच्या वेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या व्यासपीठावरती प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर समोरच्याला देताना आलं म्हणून मी बंडखोरी करून बाहेर निघालो, शिवसेनेचा घेऊन पॅनल बनवला आणि सत्तांतर करून दाखवलं त्यावेळीच आम्ही त्या आमच्या पॅनलने. म्हणजे लोकांना, कार्यकर्त्यांना ते पटलं होतं. आजही या ठिकाणी जे आम्ही शेतकरी परिवर्तन विकास पॅनल जे बनवलेलं आहे ही काय एकटे शिवसेनेचे नाही आहे, ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा हा पॅनल तयार झालेला आहे. आज रघुनाथ शेटलेंडे आमचे मार्गदर्शक आहे, पॅनल प्रमुख आहे, म्हणजे राष्ट्रवादीचा एक ग्रुप आमच्याबरोबर आहे, काही अनिल शेठ तांबे यांची मंडळी आमचे पॅनलचे उमेदवार आहे. महा म्हणतायत पण विरोधक जुगाड पॅनल म्हणून असा तुमचा हेटाणी करा, त्याला काहीही बोलू द्या, त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांना सगळं दिसायला लागलेलं आहे. आपण जर बाहेर, मी आता तालुक्याच्या सगळ्या गटागटामध्ये माझ्या मिटिंगा झाल्यात, प्रत्येक मतदार वाट बघतोय, धनामिथीमध्ये कसं लुबाडलं जातं, सेफमध्ये कसं लुबाडलं जातं. मला सांगा, आपला तालुका द्राक्ष पिकवतो, टोमॅटो पिकवतो, कांदा पिकवतो, या सगळ्याला तुम्ही सेफ जो कापला जातो, धनामिथीतून जो कर्जा कापला जातो, याचे कोट्यवधी रुपयांचे हिशोब लागतात. गेल्या 22 वर्षात 2.5 कोटी रुपयाचा हिशोब लागतो. एक साधा साधे शेतकरी आपल्या तालुक्यातले छोटे छोटे शेतकरी कोल्ड स्टोरेज स्वतःचे बनवत आहेत 5-10 कोटीचे, यांना 5-50 कोटीचा एखादा शेतकऱ्याच्या हिताचा कोल्ड स्टोरेज बनवायची इच्छा कधी प्रकट झाली नाही? ते बोलले आज जागा बघितली, आराखडा पण तयार. 20 वर्षात नाही जमलं, फक्त गाळेच जमलं का? 900-950 गाळेच बनवायचं काम जमलं का? त्या बैल बाजारामध्ये मेंढी शेळी मेंढीचा जो बाजार भरतो ना साहेब, त्या एरियामध्ये गेल्या 2-4 वर्षापूर्वी असं लेआउट टाकला गेला, आखणी केली गेली, फक्की मारली गेली आणि शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये दिशाभूल केली गेली. या ठिकाणी तुम्हाला टपऱ्यांना जागा देणार, 10x10 जागेचे किती किती आर्थिक मोठमोठे व्यवहार झालेले आहेत त्या शेतकऱ्यांनी ज्यांना दिलेले, त्यांना विचारा. आपण हे उघड का होत नाही मग? हे उघड होईल ना ज्यावेळी सत्तांतर होईल, ज्यावेळी सत्तांतर होईल आणि इच्छाधारी काम करणारा तिथं सभापती आणि पॅनल बसल, डायरेक्टर बोर्ड बसल ना, त्यावेळी सगळ्या गोष्टी उघड होतील. ह्या सुटणाऱ्या नाही आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तिथं 1,00,000 रुपये पैसे अटकवलेत ना, त्यांना आजपर्यंत तिथं टपरी दिसली नाही आणि गाळाही दिसला नाही आणि ती फक्की गेली वाहून. 1 रुपयाचा प्रश्न दाखवा, राजकारण तू संन्यास घेईल, सगळ्या पदाचा राजीनामे दिला असते असं बोललेत. दाखवू ना, वेळ येणार आहे दाखवायची, त्यावेळी दाखवू. अबो तुम्ही दाखवू दाखवू करताय, तुम्ही बी 20 वर्ष त्या पक्षामध्ये होते ना? होतो ना. मग मी तुम्हाला बोललो ना मग आम्ही बंडखोरीच्या पक्षात असताना का केली? ह्याच्याचमुळे केली, ह्या प्रवृत्तीच्या विरोधात केली. तुम्हाला, तुम्ही नगर अध्यक्ष पदाचं तिकीट भांडून मागवलं, शेवटी रुसले तुम्ही, शेवटी वल्लभ बेनके यांनी तुम्हाला तिकीट दिलं, पण तुम्ही पडले, तुम्हाला तेवढी मतं मिळाली नाही,
तुम्ही रुसले म्हणून तुम्ही बंडखोर केली। साहेब, मी रुसायचा आणि मार्केट कमिटीचा काही संबंध नाही। मी पडलो, मी कुठेतरी कमी पडलो असेल म्हणून मी पडलो असेल, परंतु त्याचा आणि मार्केट कमिटीच्या बंदचा, मार्केट कमिटी माझ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पहिले झाली 2015 आणि मी नगराध्यक्षाची निवडणूक लढवली 2016, त्यामुळं ह्या त्या गोष्टीचा काहीच संबंध येत नाही। तुम्ही आता एवढं सांगताय संजय काळे एवढे समजा भ्रष्टाचारी आहे किंवा बुवा तुमच्या भाषेत जे काय असेल ते सगळ्यात जास्त मतांनी कसं काय निवडून येतात ते? आता ते मी तुम्हाला म्हटलो ना, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे त्यांचं गेल्या 20 समीकरण चाललेलं आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करतात। रघुनाथ लेंडे पैसे देऊन निवडून आले होते का? तुम्ही प्रश्न विचारला कोणता मला? आता आम्ही विचारलं कसं? रघुनाथ लेंडे जनमतातून निवडून आलेले होते। हा बघ, हे पण जनमतातूनच निवडून येतात ना। तुम्ही प्रश्न मला टाकला का पैसे देऊन निवडून आले का म्हणून मी तुम्हाला ते उत्तर दिलं। मी विचारलो का एवढी मतं कशी काय मिळतात? हा बरोबर ना, मग हे तंत्र वापरलं जातं ना। मग एवढं पैसे देऊन जर ते जर निवडून येणार असेल तर मग रघुनाथ लेंडे कसे काय सभापती झाले? हे साधा प्रश्न आहे तुम्हाला। बरोबर आहे ना, मग जनतेने त्यावेळी बदल दाखवला ना, साहेब बदल दाखवला ना। मग त्यावेळी जनता पैसे घेत नाही? नाही, आता तो त्यावेळी काय केलं काय नाही, जनतेने मतदान दिलं म्हणूनच ते निवडून आले हे तर खरं आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नेमकं त्या पद्धतीने होईल आणि परिवर्तन जनता दाखवल। आज यांच्याकडं मला सांगा, कार्यकर्त्यांची किती मोठी वानवा आहे ही दिसतीये। शेतकरी महाविकास परिवर्तन पॅनलच्या पाठीशी प्रचंड संख्येने कार्यकर्ता आहे। इथं आम्ही या ठिकाणी आमचे कर्मचारी आमच्याकडं कोणी नाही आहे, पण यांच्याकडं कर्मचारी हे काम करतात, कर्मचारी सगळ्या गोष्टी करतात, मग विकास सोसायटीचे असतील, PDCC बँकेचे असतील, परंतु या वेळेला मी कर्मचाऱ्यांना विनंतीपूर्वक सांगतो की आपण या निवडणुकीमध्ये किती सहभाग घ्यायचा हे ठरवा। त्याचं कारण असं आहे का, आमच्याकडं कार्यकर्त्यांचं भरारी पथक 7 गटात 7 तयार केलेले आहेत आणि आजपासून आमचं भरारी पथक प्रत्येक गटामध्ये फिरणार 24 तास, आणि त्या ठिकाणी कुठं जर कर्मचारी आम्हाला राजकीय क्षेत्राचं तो काम ह्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन करतो आहे असं जर दिसलं तर निश्चितपणे भरारी पथक त्याची गय करणार नाही। मग त्याला काय कोणत्या गोष्टीला सामोरे जावं लागेल हे त्या कर्मचाऱ्यांनी ठरवावं। वेळ पडल्यास आम्हाला जे काही गोष्टी कराव्या लागल्या त्या आम्ही करू, एखादी वेळ पडली तर अंगावर केस घेऊ, परंतु ह्यांनी जर तिथं इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ठेचून टाकण्याचा विचार आमचं भरारी पथक केल्याशिवाय राहणार नाही। काय तर हातात घेणार? आणि म्हणून मी कर्मचाऱ्यांना विनंतीपूर्वक पुन्हा एकदा सांगतो की आपण या ठिकाणी कुठेही ह्या निवडणुकीमध्ये इंटरफेअर न करता आपण आपलं आपलं काम करावं, नाही तर याचे परिणाम आपल्याला वाईट होतील। साहेब, आता प्रश्न असा आहे की आता समोरचे सत्ताधारी आहेत आणि मेळावे चालू झाले आहेत, आपला काय असा मेळावा वगैरे काय दिसत नाही? तुम्ही म्हणता का आमच्या पाठीमाग खूप लोक आहेत, हो, मग मेळावा घ्यायला अडचण काय? साहेब, मेळावा म्हटल्यानंतर निवडणूक फार मोठी असा सहकारामध्ये नाही झाला। या ठिकाणी जनरल निवडणूक ह्या येईल, जनरल मतदान नाही आहे साहेब, एक छोटंसं थोडंसं मतदान आहे, 2-3 हजाराचं मतदान आहे, आणि त्याच्यासाठी मेळावे घेऊन शोबाजी करायची, यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून हे आता शोबाजी करायला लागलेले आहे। आज उतुरच्या मेळावा तुम्ही पाहिला असेल किती संख्या होती, हो त्याच्यात मतदार किती होते? किमान 2-300 लोक होते। 2-300 लोक, हो बरोबर ना, त्याच्यात मतदार किती? 5-25। म्हणजे हे फक्त मेळावा घेऊन शोबाजी करायचं काम आम्ही त्या गोष्टी टाळलेल्या आहे। कारण का की आमच्याकडे या ठिकाणी शेतकरी परिवर्तन विकास पॅनलकडं असा काय दरोडेखोरी टाकून पैसा जमा झाला? समजणार कशी? समजेल ना, ती मतामधून समजेल साहेब, घोडा मैदान समोर आहे, ती ताकद मतामधून समजेल ना। तर आता तुम्ही म्हणताय का लेंडे आमचे प्रचार प्रमुख जसे तुम्ही आहे तर लेंडेंचं तुम्ही एवढं कौतुक गाता, जो मोंटो कॉर्लो कंपनीला बाजार समितीचं जी नारंगावलं जागा आहे ते बुडून सपाटी करण्यासाठी त्यांना दिली, ते पैसे बाजार समितीला द्यायच्याऐवजी यांनी सांगितलं का अमकेच्या खात्यात टाक, आणि त्या खात्यातून यांनी घेतली, म्हणून यांचं पद बी गेलं, यांच्या फौजदारी गुन्हा दाखल झाला, यांनी आता अपील केलं, त्यांचं अपीलही फेटाळलं, म्हणजे ते शेवटी त्यांनी अपहार केला हे प्राथमिक हे सिद्ध झालं। आता अशा लोकांच्या सोबत तुम्ही राहता आणि परिवर्तन मागता, काय शेतकऱ्यांनी काय ठरवायचं? साहेब, त्या ठिकाणी जो काही गुन्हा दाखल झालेला आहे हे न्यायालयीन त्याचं सगळं कामकाज चालू आहे,
न्यायालयांमधून अजून त्यांच्यावरती हे काही सिद्ध सगळं झालेलं नाही आहे आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत याच्यावरती आपण भाष्य करणं योग्य वाटत नाही. परंतु समोरचा जो पॅनल प्रमुख आहे त्याच्यावरती फक्त मार्केट कमिटीचंच भ्रष्टाचाराचा लोक आरोप लावत नाही तर त्याच्यावरती कॉलेज क्षेत्रामध्ये काम करतात तिथलंही जर आढावा आपण घेतला तर फार मोठा आपल्या समोर येईल. कॉलेजचं जवळ त्याचं बिल व्यक्ती तीच आतावेळात त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला ते जामीनवर बाहेर आहेत. कॉलेजच्या नावाने जमीन खरेदी केली नाही हा विषय वेगळा आहे. बरोबर ना पण व्यक्ती तीच साहेब ते इलेक्शन त्यासाठी तुमची वेगळी मुलाखत द्या आम्ही म्हणत नाही याच्यामध्ये. पण आता बाजार समिती आता काय झालंय का आम्ही तुमच्यावर म्हटलो का असं असं झालेलं आहे तुम्ही लगेच आता त्यांच्यावर आरोप करता म्हणजे तुम्ही तुमचा खुलासा का करत नाही. आता मला सांगा तुम्ही न्यायालयीन बाब म्हणता न्यायालयीन बाब आहे थोड्या दिवसामध्ये ती उघड होईल ना. थोड्या दिवसामध्ये आता त्यांचं ते पद गेलं ना ते ठीक आहे ना पद गेलं तर पद पुन्हा येईल ना. न्यायालयीन बाब आहे न्यायप्रविष्ट आहे. बरं समजा न्यायालयीन बाब मध्ये ते दोषी ठरली मग काय करणार तुम्ही. हा मग जड करतावरती त्यावेळी दोषी ठरल्यानंतर काय करायचं ते त्यावेळीच बघता येईल ना. आज त्याच्यावरती आपण भाष्य कसं करू शकतो. तुम्ही जसं भाष्य करता का इथं गाळे कुठं काय दहावाय दहाचे तर गाळे मग ते जग जाईल ना. ते तुम्ही न्यायालयीन बाबच उद्या ते म्हणतील तुम्ही सिद्ध करा बोलून करू ना सिद्ध वेळ आल्यानंतर. वेळ आल्यानंतर आम्ही साहेब सिद्ध करू असं. तो आता कसं झालंय लेंडेन विरुद्ध जसा गुन्हा दाखल केला तसं काळेंवर का करत नाही. मग झाला ना गुन्हा दाखल. मी म्हटलं ना आपल्याला जामीनवर बाहेर येत ते कुठलं ज्या कॉलेजच्या जमिनी खरेदी केल्या त्याच्यामध्ये. तो विषय वेगळा आहे त्याची आपण मला ऐका ना सर तुम्ही त्याबाबत वेगळी बाईट द्या. काळेंनी कुठं त्या जागा घेतली काही कपला केला त्यामध्ये आम्ही काही म्हणत नाही तुम्हाला काही बोलायचं. पण हा विषय वेगळा आहे तो विषय वेगळा आहे. तुम्ही जर संजय काळेंनी कुठं गाळ्यांमध्ये अप्लाय केला आहे कुठं काय केला आहे या बाजार समितीत तर त्याबाबत तुम्ही अशी कंप्लेंट किंवा गुन्हा दाखल करा ना. होईल ना होईल. त्यासाठीच परिवर्तन पॅनल आज काम करणार आहे. आल्यानंतर एकदा परिवर्तन याच्यावरती झालं की सगळ्यात पहिले जे जे काही मार्केट संबंधित शेतकऱ्यांच्या हित सोडून अहित केलेलं आहे त्याच्यावरतीच आम्ही सगळ्या गोष्टींची चौकशी लावूनच आहे. बरं उन्हात लेंडेंनी अहित केलं म्हणून त्यांना त्या पदावरून काढण्यात आलं. हा ठीक आहे ना पदावरून काढण्यात आलं ना. पण त्याच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याचा तो सिद्धता न्यायप्रविष्ट झाल्यानंतर त्याचं खरं खोटं काय लोकांसमोर येईल ना. तोवर पावन का साहेब जर न्यायालयीन प्रविष्ट असल्यानंतर त्याचा आपल्या तर हातात नाही आहे ना. आपल्याला समजत पण नाही काय असं बाबा मोंटो कोर्ला कंपनीचे पैसे ते कुतळ नावाच्या व्यक्तीच्या खात्यातून तिकडे गेले हे काय लहान मूल सांगल. अहो त्याच्यासाठी त्याच्यावरती त्यांना ते पदावरून काढलंय म्हणून ते वैयक्तिक राग धरतायत आणि संजय काळेंना टार्गेट करतायत असा आरोप होतोय. नाही आरोप आरोप करण्याला काय आरोप करू शकतो कोणी. परंतु ते सिद्ध व्हायला महत्व आहे ना. ते सिद्ध होईल त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर सगळं. संजय काळेंवर असे तुम्ही लय आरोप केले पण सिद्धच होत नाही. मग आता होईल ना मग जामीन कशाला घ्यावा लागला. मला सांगत अहो साहेब परत आलं तिथंच संजय काळेंनी त्या कॉलेजच्या जागेमध्ये काही कपला केलाय का नाही ना तेव्हा तुमची आम्ही वेगळी बाईट घेऊ उद्या घेऊ वाटलंच तर किंवा यानंतर बी घेऊ. पण आत्ताच बोला का वा संजय काळेंनी वा नातेवाईकांना गाळे दिले किंवा कोणाला काही केलं असेल त्यावर बोला ना. ते काय आहे का मग सिद्ध का करत नाही तुम्ही. बोलू ना वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला अधिकार तर मिळाला पाहिजे. आज आम्ही तिथे कुठली मागणी केली. तुम्हाला जनतेने अधिकार दिला होता एकदा. दिला होता परंतु तो अर्धवट कालावधी. तुम्ही 25 लाख घेतले. हे सिद्ध आहे का हे सिद्ध आहे. शरदादांना सांगा ना मग तुम्ही. नाही हे सिद्ध आहे का हे मला सांगा तुम्ही. आपण एक पत्रकार आहात चौथा स्तंभ आहे आपण बरोबर आहे का नाही. हे आपल्या बरोबर समोर सिद्ध झाल्याचं आपल्याला आठवतं का. आम्ही चर्चा जे चालू आहे त्यावर बोलतो 100% साहेब. फक्त शरदादांना सांगा का हे खोटे म्हणून. नाही आता ते मी तुम्हाला काय म्हटलो मी एवढा मोठा नाही का एका मोठ्या नेत्याला मी त्याच्या प्रश्नाचा ह्या प्रश्न करावा. मी माझ्या लेवलचे प्रश्न मी माझे करू शकतो. मला जेवढी माहिती आहे मी तेवढं बोलू शकतो. दिलीप डोंबरेंनी त्या यांच्यावर अविश्वासाचा ठराव सही केली. कोणी दिलीप डोंबरेंनी गांजळेंनी बी केली. त्यांनाच तुम्ही सोबत घेऊन फिरताय. बरोबर आहे ना. त्यांनी केली त्यावेळीच ते शिवसेनेचे होते. मी त्यावेळी शिवसेनेत नव्हतो आणि तो शिवसेनेच्या पक्षाची भूमिका त्यावेळीच काय ठरली असेल त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही आहे ना. चूक केली नाही वाटतो तुम्हाला. नाही ठीक आहे ना भविष्यामध्ये त्या चुका आम्ही दुरुस्त करू. काही एक चूक जर वारंवार होत असेल ती चूक नाही ना. ना ती वारंवार कुठं एकदा झाली असेल तर त्याच्यावरती दुसऱ्यांदा ती करायची का नाही करायची याच्यावरती आपण भविष्यामध्ये निश्चितपणे त्याच्यावरती हे करू ना. बरं जाऊ दे सगळं जाऊ दे आता. पण परदेशी साहेब आपण आता हे जुन्नर शहरातले एक मोठे असे नेते आहेत या जुन्नर तालुक्यात पश्चिम भागात अनेक मोठी मोठी कामं आहेत. तुमचं नक्की अडचण संजय काळे की अतुल बेंटी.
माझी अडचण ना संजय काळे ना अतुल शेठ बेनके, माझी अडचण एकच आहे का ह्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून गेल्या 20 वर्ष मी जसा संपर्कात आलेलो आहे तसं जे काय पद्धतीने काम चाललेलं आहे त्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. माझा कोणत्या व्यक्तीचा विरोध नाही आहे सर, त्या प्रवृत्तीला विरोध आहे. मग ती प्रवृत्ती कोण आहे ते आपण ठरवा. कोण आहे मग जो आपण ठरवा ना, त्या ठिकाणी जो कारभारी आहे त्याच्याच प्रवृत्तीला आमचा विरोध आहे ना. ज्या पद्धतीने ते टपरीधारकांशी वागतात, ज्या पद्धतीने ते शेतकऱ्यांशी वागतात, हे कधी कोणत्या मार्केटमध्ये शेतकऱ्यावरती अडचण आली तर जाऊन मार्केटमध्ये लोकांमध्ये बसले, शेतकऱ्यांमध्ये बसले, मग अशा पद्धतीने जर त्या ठिकाणचा प्रमुख हा फक्त निवडणुकीपुरता पक्ष वापरत असेल आणि नंतर कधी शेतकऱ्यावर बोलताय, आम्हाला असं वाटतं की तुम्ही राष्ट्रवादी अजिबात नाही, मी प्रवृत्तीच्या विरोधात बोलतोय आपल्याला. आणि आजही आमचा लढा आहे त्यांना, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला ते आवडतात, दुसरं काय त्यात विषय ठीक आहे ना, त्यांना आवडत असेल, परंतु मी त्या पक्षात तुम्ही तिथं त्यांच्याशी वाटाघाटी करायला जाता. साहेब वाटाघाटी म्हणजे तो आघाडीचा एक आघाडीचा शेतकरी एक महत्वाचा का तुमची आघाडी मग. मग आम्ही त्या ठिकाणी त्याच्यासाठी तर त्यांच्याबरोबर बोललो ना. तुम्हाला जर तेवढी जर शिटं दिली असती तर तुम्हाला चालते, आणि नाही दिलं तर मग तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजून जाणार. मग तुमची द्विधा मनस्थिती काय होती? नाही, सीटं आम्हाला सन्मानजनक जर मिळाली असती तर आम्हाला तिथं आतमध्ये गेल्यानंतर भांडण्याचा आम्हाला एक अधिकार आला असता, आमच्याकडे संख्येचं बलाबल असतं. किरकोळ सीटं घेऊन आम्ही तिथं जाऊन परत एका कोपऱ्यामध्ये बसण्याचे जर आम्हाला त्या ठिकाणी कुठले बोलण्याचा अधिकार नसेल तर तिथं जाऊन आम्ही काय करणार? चार वेळा जायचं काय एकदा? ठीक आहे ना, पक्षाचा आदेश असतो त्यामुळे आम्हाला चूक आहे का? चूक आहे का हे बांधणी करता? अजिबात चूक नाहीये साहेब, अजिबात चूक नाही. अहो तिथं जर समजा एकदा जाऊन जर अपमान होत असेल तर वारंवार जाणं ही चूक नाही का? नाही ना, अपमानाचा विषयच नाही आला ना, जर प्रश्नाचं उत्तरच पहिल्या मीटिंगमध्ये म्हणले होता आम्हाला बाबा. दुसऱ्या मीटिंगमध्ये आलं नाही, तिसऱ्या मीटिंगमध्ये आलं नाही, चौथ्या मीटिंगमध्ये आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही विषय सोडून दिला. पण आज जो आम्ही शेतकरी पॅनल दिलेला आहे, निश्चितपणे हा शेतकरी विकास परिवर्तन पॅनल लोकांसमोर जाऊन आम्ही आमचा वचननामा काढलेला आहे. भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्याला पाहिजे त्या त्या गोष्टी सगळ्या केल्या जातील. आज जर आपण परिवर्तन पॅनलचे आमचे जर उमेदवार पाहिले तर अत्यंत चांगले अनुभवी, समाजामध्ये सातत्याने सुखादुःखात जाऊन काम करणारे, तळागाळामध्ये जाऊन काम करणारे, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरणारे, शेतकऱ्यांसाठी आंदोलनामध्ये उतरणारे, हे सगळे चेहरे सातत्याने गेल्या 20 वर्ष काम करणारे हे चेहरे संपूर्ण आम्ही आज समोर आणलेले आहेत. आणि ह्या चेहऱ्याच्या माध्यमातून निश्चितपणे ह्या कारभारामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला पश्चातापाची वेळ येणार नाही हे बाकी या ठिकाणी मी निश्चितपणे आपल्याला सांगतो. आज आमच्या संपूर्ण पॅनलला कुकर हे चिन्ह आहे. 18 च्या 18 कुकरवरती जनतेला मी एक मतदारांना एक विनम्र आवाहन करतो की आपण ह्या कुकरच्या 18 च्या 18 कुकरवरती शिक्के मारून निश्चितपणे ह्या पॅनलला तिथं बसवा आणि भविष्यातला कारभार हा चांगल्या पद्धतीने शेतकरीचा हिताचा होईल हे आश्वासन या ठिकाणी मी आपल्याला देतो, शेतकऱ्यांना देतो.